130 cross. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, ॲक्च्युली आता वाजले 5:30 निघाल होता, पण लेट झाला आहे थोडासा. आणि ॲक्च्युली मी जरा हळू बोलतो कारण की ते सगळे झोपले. मी जे मोठ्यानं ओरडलो ना ते सगळे जागे होते. आणि बाय द वे आपण चालू सातारला, आणि सातारला जाता जाता आपण जी माझी गाडी आहे ऑलमोस्ट 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त चालली आहे आता, आणि त्याचा रिव्ह्यू पण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि आता जी नवीन जी बाईक आली जावा 42 2.1, त्याचाही मी तुम्हाला रिव्ह्यू देईल आणि कसे काय ते सगळ्या गोष्टी सांगेल. आणि आपण थोड्या गप्पा गोष्टी करू या ब्लॉगमध्ये. तर आता मी निघालो इथून, ऑलमोस्ट 4:45 आलेत. पहिलं जाऊन आपल्याला इथं पेट्रोल टाकायचं. पेट्रोल बघता तुम्ही रिझर्वला आहे ऑलरेडी गाडी, का इंडिकेटर म्हणजे गाडी रिझर्वला आहे. आणि रिझर्वला असल्यावर ही गाडी ऑलमोस्ट 3 लिटर पेट्रोल द्यायचं रिझर्वला असतं. 97 हो गया क्या? अच्छा है, थोड़ा तो कम हो गया. छोड़ दो ना, लॉक लगा के छोड़ दो, लॉक लगा के छोड़ दो. अबे फुल बोला, फुल बोला मैं, दो बार बोला भाई. मुझे समझ में आता है यहाँ पे ऐसा क्यों करते, लास्ट टाइम भी ऐसा ही किया था. यहाँ पे फुल बोला था मैं, दो बार बोला. और ऐसा मत करो रे, कुछ झोल भी करते हो क्या ऐसे करके कुछ? तो फिर 200 स्टार्टिंग में डालते हो, बाद में फिर ऐसा करते हो. लास्ट टाइम भी ऐसा ही किया था तुम लोगों ने. हजार तक करो, इसमें देख के करो. नहीं नहीं बस हो गया, फुल हो गया. रुको, रहना दो बस फुल हो गया. 239 था ना. आय डोंट नो काय पण हे ना, मला 100% हा स्कॅम वाटतोय. लास्ट टाइम पण याच पेट्रोल पंपावर आलेलो मी, आणि त्याला बोललो फुल कर, त्यांच्यासाठी मला 200 टाकलं, आणि नंतर पुन्हा हे गेलं. मला या आरशाचा बघायचा यार, हा जो आरसा आहे कोणीतरी कांड केला पार्किंग असमध्ये असताना, कारण की हा अलाईन नाही आहे बरोबर. कोणतरी हे केलं विदाऊट मिरर थोडंसं अवघडच होणार आहे असं वाटतं मला आता. यू काय करू त्याचं पुढे, कारण काय दिसतच नाही याच्यामध्ये, या मिररमध्ये. थोडासा हा जो मिरर आहे थोडासा क्रॅक असा खालीचा साईडला आला आहे. कोणतरी गाडी पार्किंगला असताना गाडी वगैरे काढताना प्रॉब्लेम दिला आहे. तर आता रात्रीचं तर मला लाईट्सबद्दल सांगतो आहे बघा, हे अशी अपर आहे, हा डिपर आहे. अशी लाईट्स खूप स्ट्रॉंग आहेत, पण ह्याचा इश्यू तेव्हा होतो जेव्हा समोरून एखादी गाडी येत असेल ना, तर ह्याचं खालचं काहीच दिसत नाही एवढा. म्हणजे कसं एल ई डी लाईट दिली असती तर आता बरं झालं असतं. तशी बाईकची ही लाईट स्ट्रॉंग आहे खूप. तर 5,500 जेव्हा होतं तेव्हा आपण बाईक राईड चालू केली आहे, आता झाले 5,510. हे बघा, याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता बघा याचा अप्पर डिपर कसा आहे. आता मिररचा इश्यू पण मला सॉल्व करावा लागणार आहे. एखादा मॅकॅनिक वगैरे तो भेटला ठीक आहे. आणि मला काहीच दिसतच नाही यार, असं वाकून बघावं लागणार मला. आणि इट्स व्हेरी डेंजरस ॲक्च्युली, हाच आपण हायवेला वगैरे जाणार म्हटल्यावर आहे गं. हे बघा याचा अप्पर डिपर दिसतंय, एक एल ई डी ब्रँड आहे नाईट आईज म्हणून. त्याच्यामध्ये अपर मारला ना खालचे पण एल ई डी चालू राहते आणि वरचे पण. हे बघा खालचं काय दिसत नाही, द्वारे फुकोदार त्याचा तोंडावर पडला असा इश्यू होतो. माझा जो मिरर आहे तो अजूनही नीट झाला नाही आहे, अजूनही ते 5 तासा झाला नाही अजून. माहीत नाही कोणता बैल येऊन याच्या बसलेला, एवढा स्ट्रॉंग आहे हे पूर्ण मेटल, तरी थोडंसं वाकलं आहे ते, आणि त्याच्यामुळे हे दाखवतच नाही नीट बरोबर.
हा मिरर बरोबर आहे, याच्याचा प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी. बाय द वे, या बाईकची सिटिंग पोस्चर एकदम कम्फर्टेबल आहे, काय त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे, एकदम जबरदस्त वाटतं या सिटिंग पोस्चरमध्ये. आणि अरे ही जी बाईक आहे शॉर्ट रायडरसाठी, म्हणजे जर तुमची हाईट 5.3, 5.4 to 5.5 असेल ना तर ठीक आहे. 6 ज्याची हाईट 6 आहे, 6 वर आहे ना, त्यांना गाडीचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की ही बाईक खूप शॉर्ट आहे. ॲक्च्युली शॉर्ट रायडरसाठी बनवले, लाईक माझी हाईट 5.3, 5.4 आहे, 5.3, 5.4 मध्ये आहे, त्याच्यामुळे मला एकदम कम्फर्टेबल वाटते. दोन्ही पाय खाली नीट चांगल्या प्रकारे पोचतात आणि तेच इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी. कारण की मी जिक्सरमध्ये कितीतरी वेळा पडलो आहे, मी जाग्यावर म्हणजे उभा होतं, उभ्याने डायरेक्ट पडलेलो मी, म्हणजे डिसबॅलन्स व्हायची आणि त्यामुळे मला पाय न पोचल्यामुळे पडायचो मी. हा तर मित्रांनो, आता एक छोटा ब्रेक घेतलेला, अरे अरे सँडावर पडला, ओके एक छोटा ब्रेक घेतलेला. बाय द वे, तुम्ही बघू शकता, तुम्ही ब्रेकबद्दल बोलू होतो, तुम्ही ब्रेक बघा, तुम्ही एवढा मोठा आणि हे दिलं आहे, हे दिलं हे याला बोलतात हे ABSवाला, जेणेकरून कसं ते पकडतो सोडतो, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम याला बोलतात. आणि एवढी मोठी डिस्क दिली आहे यांनी. हो, त्याचे किती साईज मी देतो इथे, आणि मागे पण असे ड्युअल चॅनल ABS घेतली मी बाईक ही. बाय आत्ता वाजलेत, आत्ता वाजले 7:11, अरे म्हणलं वाटलं 7:30 वाजले असेल, लवकर पोचतं. सीटिंग कम्फर्टचं बोललं तर पहिली जी BS4 आलेली ना, त्यामुळे एवढं कुशनिंग दिलं नव्हतं, त्यामुळे बसायला खूप प्रॉब्लेम होत होता. लगेच म्हणजे तुम्ही हार्डली 5 किलोमीटर चालला ना तर तेव्हा दुखायचा, पूर्ण बम दुखायचा खूप. पण आता यांनी ह्याच्यामध्ये पण कुशनिंग चांगली दिली आहे, आणि आता जी जी नवीन आली आहे बाईक, त्यामध्ये पण चांगली कुशनिंग त्यांनी प्रोव्हाइड केली आहे, कम्फर्टेबल आहे. तरी मी ह्याच्यामध्ये अजून कुशनिंग ॲड करणार आहे, जेणेकरून आणि थोडंसं अजून एक्स्ट्रा कम्फर्ट मला भेटेल. चला, अयो गाडीची चावी राहिलेला का. आम्ही कोयना धरण बघायला चाललेलो, त्याचा ब्लॉग पण आहे. तर ते धरण बघत असताना असा सीन झालेला की आम्ही 60-70 स्पीडला असेल आणि गावच्याच रस्त्यांवर होतो, रस्ते पण चांगले होते, आणि असं चालत असताना एक कुत्रा सडनली असा मध्ये आला डायरेक्ट रस्त्याच्या, तेव्हा एवढा अर्जंट मी फ्रंट ब्रेक मारलेला, गाडी थांबली पण गाडी स्किड नाही झाली. मी ऑलमोस्ट 60-70 स्पीडला असेल, तो असा कुत्रा आला जोरात, त्याच्या पायाला थोडासा धक्का लागला माझ्या मजायचा, म्हणजे मी पूर्ण असा एकदम पुढं आलेलो आणि दीपक आहे माझ्या पूर्ण अंगावर आलेला, एवढा जोरात ब्रेक दाबलेला तरीही गाडी स्किड झाली नाही. ह्याच्या जर की आपली साधी गाडी असती विदाऊट ABSवाली तर बाईक स्किड होऊन पडायची चान्सेस होत आहे. ब्रेकिंगच्या बाबतीमध्ये ही बाईक उत्तम मला तर वाटते. माझ्या मागे एक रॉयल इनफील्ड आहे, वाव, मला हा निसर्ग बघायला जाम मजा येते. ॲक्च्युली माझी ही जी वागे दिसते मला रॉयल इनफील्ड आली, माझपासून शर्यत लागलेली, मस्त आहे ही पण गाडी. पण यार तुम्हाला जर पॉवर आणि टॉर्चच्या टक्करमध्ये बोललो ना तर आपली जावा एक नंबर आहे. हो, मी आता खूप हळू चालवतो, म्हणजे रेस ॲक्सिलरेटर थोडासा केला आहे तर एवढी चांगली चालते. मला वाटतं सायलेन्सर चेंज केला आहे, मॉडिफाईड केले. ॲक्च्युली तुम्हाला हां एक गोष्ट सांगायची म्हणलं, याला 6-speed गिअरबॉक्स आहे, जे 6 gear टाकू शकता, आणि त्याच्यामुळे हिचे जे व्हायब्रेशन लेवल आहे तो खूपच कमी आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. खूप आवाज करत आहे, माझे कान गेले, मी जातो पुढे. मला दाखव जरा आहे रॉयल एनफिल्डचा सीन, म्हणजे अक्षरशः कान धूळ कानामध्ये पूर्ण असे दुखायला लागले यार, अक्षर त्याच्या आवाजाने एवढा बेकार आवाज येतो. आय हेट दॅट साऊंड, प्लीज प्लीज नोटेड. हा तर रॉयल एनफिल्डचे कट्टर फॅन असतात त्यांना ते आवडणार म्हणा. आणि यार खूप ध्वनी प्रदूषण, खूप ध्वनी प्रदूषण होतं यार, मला रेल नाही आवडत ते. इन्स्ट्रुमेंटबद्दल सांगतो तुम्हाला, ह्याचं जे तुम्हाला दिसतं आहे, तुम्ही खूप जण गडबडले असेल, बाबा चाललं आहे काय, म्हणजे याचा 0 जो आहे तो इथं आहे,
आणि 100 160 वाई इकडे, म्हणजे हा काटा उलटा फिरतो. अरे दोन धक्के बसल्या दिसल्या ना, याचा काटा हा असा उलटा फिरतो, अँटी क्लॉक वाईज आहे हा. त्यामुळे 0 20 30 40 80 खाली 100 इकडे असं आहे. ओहो हो, लक्ष द्याकाच पुढं. थांबा एक मिनटं, मला जरा पुढं जाऊ द्या, मग तुमच्या अशी बोलतो मी. आय एम टॉकिंग अबाउट हिज हँडलिंग, बाईकच्या हँडलिंगबद्दल सांगायचं झालं तर ही जी गाडी आहे ती तुम्ही सिटी राईडला पण चांगली आहे, म्हणजे तुम्ही लोकली पण यूज करू शकता. कारण की याची हँडलिंग म्हणजे एकदम स्मूथ आहे, तुम्ही कशी कुटुंबपणे गर्दीमध्ये तुम्ही काढू शकता, आणि ट्रॅफिकमध्ये पण एक नंबर आहे, काय प्रॉब्लेम देत नाही. फक्त याचं जे टर्निंग जो रेडियस आहे याचा थोडा कमी आहे याचा, कारण की मोठी बाईक आहे लांबीला पण, त्याच्यामुळे टर्निंगला थोडासा थोडी जास्त घेते, म्हणजे टर्निंगला थोडासा जास्त घेते, पण काय नाही मॅनेजेबल आहे एवढं, पण काय हे नाही आहे. और रेकॉर्डेड आहे 130 म्हणून, 130 रेकॉर्ड केली आहे, आणि मी पण 130 एकदा नेलेली. एकदा चेक करायचं का, ॲक्च्युली रस्ते बरोबर नाही आहेत त्यामुळे मला थोडी भीती वाटते, कारण की अचानक आधीमध्ये खड्डे येतात. ठीक आहे, एकदा ट्राय करू. ओके, क्रॉस. ओके, तर मित्रांनो शिरोळापासून आपण पुढं आलेला आहे, इथून लेफ्ट घेतला, इथून मला जायचं निरेला, निरा बारामती साईडला. तर ह्या तर या बाईकबद्दल जर बोलायचं झालं तर सस्पेन्शन याचे स्टीफर सस्पेन्शन आहे, ते थोडंसं कडक आहे, त्यामुळे खड्ड्यामध्ये वगैरे बम्प्स वगैरे झाले ना ते जाणवतं त्याच्यामध्ये. स्टीफर सस्पेन्शन असतं म्हणजे ते सस्पेन्शनमध्ये थोडंसं कमी मारक देईल मिळायला, कारण की मला एवढे आवडले नाही आहेत. आणि तर याच्या आता शिरवळ पण थोडंसं पुढे आलोय मी, आणि इथून जे निरे आहे ते ऑलमोस्ट 32 किलोमीटर्स आहेत. आणि याच्यातच काय सीन झालं की माझ्या जे गोप्रो दिसतोय याची अक्षरशः बॅटरी डूज झाली आहे पूर्ण, काय राहिलीच नाही, मी चालू करतो ते बंदच होतंय. बाय द वे याचं अजूनही सांगायचं म्हटलं तर आता जे ह्या गाडी ह्याच्या या बाईकला जे टक्कर देणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या म्हणजे हायनेस मेटेरियर आहे, याला जे रेडिएटर दिलेला आहे आणि त्या बाईक्सला रेडिएटर दिलेलं नाही आहे. पोच होता हा एवढा मोठा रेडिएटर दिला आहे त्यांनी, एवढा मोठा रेडिएटर दिला आहे त्याच्याने. लिक्विड कूल्ड इंजिन आहे आणि एक लिक्विड कूल्ड इंजिन असल्यामुळे ना लॉंग राईडसाठी ही बाईक बेस्ट आहे. बाय द वे याचे जे टायर्स आहेत स्पोक्स व्हील्स असल्यामुळे हे ट्यूब टायर्स आहेत, जे आताचे नवीन मॉडेल आलं आहे 2.1 जावाचं, त्याच्यामध्ये त्यांनी ट्यूबलेस टायर्स दिले आहेत. एक चांगलं केलं त्यांनी. तिथे शिरोळ पासून थोडस पुढे आलो ना, हे काय ते धरण आहे मला वाटतं, कुठलं तरी कोणतं ते माहित नाहीये, किती सुंदर वाटतंय धरण. म्हणून म्हटलं 2 मिनिटं जरा गाडी थांबावी, इथे गाडीचे मस्त फोटो काढला ना, इथून पुढे जाऊ आपण. किती भारण केवढं मोठं मोठं भल्लं मोठं आहे. हा तर मित्रांनो मी निरेला गेलो, निरेला नंतर माझ्या भावाला पिक केलं तिकडून, आणि तिकडून आम्ही चाललो आरफळला. बाय द वे निरा तू सालप्याला आहे, सालप्याला आणि इतका खराब रस्ता आहेत ना, म्हणजे आता मी मुंबईहून आलोय, माझा पूर्ण बम दुखायला लागला आहे, याचं मागं बसून याची पाटा पण दुखायला लागले, एवढा खतरनाक रस्ता आहे. आय थिंक तो कुठला घाट आहे रे, तो
तू सालपेचा घाटापर्यंत असा सगळा खराब रस्ता आहे, कधी ते दुरुस्त करणार आहे काय माहिती? त्याच्या पुढे सगळा चांगला त्यांनी नवीन बनवलाय, पण घाटाच्या अलीकडे या साईडला निरा साईडला रस्ता चांगला बनवला नाहीये. तर नमस्कार मंडळी, आज आहे दुसरा दिवस आणि काल मी जेव्हा येत होतो तेव्हा माझी गोपूरची बॅटरी पूर्ण डाऊन झाली, त्यामुळे मला व्हिडिओज करता आला नाही. बाय द वे आत्ता तुम्ही तुम्हाला दाखवतो आहे ही आपली इथं बाईक, हा गोठा आहे आपला आणि इथं बाईक मस्त या शेडखाली लावून ठेवलेली. तर या बाईकचा एक बाईकचं तुम्हाला सांगायचं झालं तर ही एक स्पोर्ट्स बाईक आणि क्रुझर बाईक याचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे ह्याचा टॉर्क आणि BHP याचा जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळे गाडी ही फास्ट पण पळते स्पोर्ट्स बाईकप्रमाणे. आणि आता तुम्ही जर बघता याचं आता एक मिनिट गाडी चालू करतो तर ऑलमोस्ट 5,814 किलोमीटर झाले आहेत आणि 6,000 किलोमीटरला याची सर्व्हिसिंग आहे. तर आता म्हटलं आलं सातारला तर इथे डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला सर्व्हिस करून घ्यावी, कारण की 6 महिन्यानंतरची नाहीतर 6,000 किलोमीटर झाल्यानंतर याची सर्व्हिसिंग करायची असते. तर ऑलमोस्ट आता 6 महिने झालेलंच आहे आणि 6,000 किलोमीटर पण व्हायला लागलं तर म्हटलं आता जाऊन सर्व्हिसिंग करून घ्यावी. तर आता मी त्यासाठी चाललो इथून. एक इश्यू मला सापडला, तुम्हाला दाखवतो. हे दिसलं का तुम्हाला? इथे नंबर प्लेट असते. नंबर प्लेट काल जे दडदडीमध्ये आम्ही आलेलो तर त्याच्यामध्ये ती पडली, कारण की ह्याची मला खूप सारे एक हे सापडले ते म्हणजे ह्याची स्क्रूज लूज होतात. इथे एक सीटचा स्क्रू असतो तो पण इथं गायब झाला, तर ती पण फिटिंग करून घ्यावी लागणार. हा एक मायनर इशू मला सापडला. ॲक्च्युली पहिला पण होता, कारण की ही जी नेटची जाळी दिसते तुम्हाला ही पण ही ढिली होते. ही दरवेळी मला टाईट करावी लागतो. हां ना, नाही तर तसंच आहे, बघावं लागेल. आपण थोडासा बाहेर आल्यासारखा दिसतो आहे, हे पण चेक करून घ्यावं लागणार. आता सर्व्हिसिंगमध्ये सगळं चेंज होणार आहे, ऑइल चेंज होईल, कूलंट पण रिफिल होईल, ऑइल फिल्टर तो पण चेंज करता येणार करतील. लेट्स सी काय काय करतील तर तुम्हाला सांगतो तिकडे गेलं. आणि तिकडे जी नवीन बाईक नवीन व्हर्जन आलं आहे 2.1 जावा 42.1 त्याचं पण तुम्हाला एक रिव्ह्यू दाखवेल. बाईक असेल तर बाईक पण तुम्हाला तिथे दाखवेल. चला इथून निघू आपण डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जाऊ. हा तर आम्ही सातारला गेलो सर्व्हिस सेंटरला, बाय द तिकडे ते बंद असल्यामुळे काय करता चाललं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी मी तिसऱ्या दिवशी मी आलो निरेला आणि म्हटलं बारामतीच्या सर्व्हिस सेंटरला जाऊ आज. पण आज लॉकडाऊन तिकडे झालं आहे आणि त्यामुळे जाताच आलं नाही तिकडे, आणि ते सर्व्हिस सेंटर पण बंद झालेलं. तर त्यामुळे गाडीची सर्व्हिसिंगचा तुम्हाला काय दाखवता येणार. आता मुंबईला गेल्यावर जेव्हा सर्व्हिसिंग करेल तेव्हा काय काय याच्यात फरक पडला त्याच्याबद्दल सांगेल. बाय द वे गाडीनं आपल्याला ॲव्हरेज 30-35 ॲव्हरेज देते आणि ॲक्च्युली खूप आता ऑलमोस्ट 6,500 व्हायला फक्त 200-250 किलोमीटर बाकी, त्याच्यामुळे किती एकदम 30च ॲव्हरेज आता येतात मला भेटला. आता जेव्हा सर्व्हिसिंग करेल तेव्हा काय त्याचा परफॉर्मन्स आहे त्या तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेलच. बाय द वे तुम्हाला काही जरी क्वेश्चन्स असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याची उत्तरं देईन. बरं येताना जेव्हा मी या बॅक सीटवर बसलेलो ना तर खूप म्हणजे बॅक सीटवर थोडंसं काम करणं इम्पॉर्टंट आहे, कारण की याची कुशनिंग खूप हार्ड आहे अजून, कारण की खूप दुखायला लागेल. म्हणजे माझी सेटिंगची अवस्था खूप बेकार झालेली, बम बोले झालेला माझा, त्याच्यामुळे याचं आता जाऊन पहिलं काम करायचं आहे. सर्व्हिस सेंटर सर्व्हिसिंग करायची आहे बाईकची, तर आता मुंबईला गेलो होती इथं कामं करायचे आपल्याला. तर देवे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुम्हाला काही जरी क्वेश्चन्स वगैरे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी त्याची तुम्हाला उत्तर देईन. तर ठीक आहे, आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि खुश खबर मित्रांनो, आज आहे चौथा दिवस आणि आज फोन आलेला की बाबा जावाचं सर्व्हिस सेंटर ओपन आहे तर आम्ही तिकडेच चाललो आहे. बाईकला पूर्ण नंगी मुंगी करून टाकले. जावा 2.1 बाईक तुम्ही बघाल तर एक नंबर दिसते आहे.